सबस्क्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशंस। ओम नमः शिवाय। मित्रांनो, लक्ष्मी पूजनासाठी अनेक लोक लक्ष्मीचा फोटो खरेदी करतात। हा फोटो खरेदी करताना काही विशेष गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे। कमळावर बसलेल्या माता लक्ष्मीची प्रतिमा ही अति उत्तम मानली जाते। फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी राहिलेल्या स्थितीत नसावी। एकट्या महालक्ष्मीच्या फोटोची पूजा करण्यापेक्षा श्री गणेश आणि सरस्वती सोबत पूजन करणे कल्याणकारी मानले जाते। फोटोमध्ये जर माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस धनवर्षा करणारे हत्ती असतील तर अशा फोटोची पूजा केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही। जर फोटोमध्ये माता लक्ष्मी दोन्ही हातांनी धनवर्षा करत असेल तर असे चित्र धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ असते। लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूस पाण्यात उभे राहिलेले दोन हत्ती पैशांचा वर्षाव करत असतील किंवा कलश घेऊन उभे असतील तर असे चित्र देखील शुभ मानले जाते। घुबडावर विराजमान असलेल्या लक्ष्मीच्या फोटोचे कधीही पूजन करू नये। हा फोटो पूजेसाठी अशुभ मानला जातो। मित्रांनो, श्री विष्णूशिवाय लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही। जिथे विष्णू तेथे लक्ष्मी, त्यामुळेच माता लक्ष्मीसोबतच भगवान नारायणाचे देखील पूजन करावे। माता लक्ष्मी भगवान विष्णूसोबत गरुडावर विराजमान असलेला फोटो पूजनासाठी शुभ मानला जातो। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा लक्ष्मी पूजनासाठी माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करणार असाल तर वरील गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या। आजची माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो। धन्यवाद।